मित्रांनो नमस्कार, सुखकर प्रवास माता वैष्णवदेवी 2023। नांदेडवरून आम्ही सर्वजण या प्रवासामध्ये सहभागी झालो। नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर अनेक मित्र आप्त सर्वांनी मान सन्मानासह आम्हाला या ठिकाणी रवाना केले। संख्या नांदेडहून 10 ते 15 जणांची होती। पुढे रेल्वेने हा प्रवास करताना पहिला स्टॉप आला तो पूर्णा जंक्शन, आणि या पूर्णा जंक्शनच्या ठिकाणी काही यात्रेकरू आमचे स्नेही परभणीहून येणार होते, त्यामुळे पूर्णा येथे सर्व नातेवाईक व इष्टमित्रासह जंगी सन्मान या ठिकाणी करण्यात आला। या ठिकाणी गाडी बराच वेळ थांबल्यामुळं हा सन्मान खूप मोठाही वाटला। त्या सर्व नातेवाईकांचे मी माझ्या वैयक्तिक आभार मानतो। हा सुखकर प्रवास घडवणारे आमचे दाजी म्हणजे माझे मित्र नांदेडचे प्रसिद्ध फोटोग्राफर विलास दाडे यांचे ते दाजी आहेत, आदरणीय गंगाधर वाकुडे सर परभणी। वाकुडे मामा मागील 2001 ते 2002 पासून म्हणजे 22 वर्षापासून वैष्णवदेवीची यात्रा करतात, आणि त्यांचं हे योग्य नियोजन आता पुढे चालूच आहे। पूर्णाहून निघालेला हा प्रवास, दिल्लीचा हा प्रवास सुरुवातीचा पहिला टप्पा,
आणि स्लीपर बर्थ रिझर्वेशन, काही जणांचं एसीचं रिझर्वेशन, त्यामुळे निवांत प्रवास। मित्र, आपणही हा पुढचा प्रवास सुखकर व्हावा, अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा, श्रीनगर जम्मूकडचा प्रवास आपण जर करत असाल तर नक्कीच आपला प्रवास सुखकर होण्यासाठी केवळ हा व्हिडिओ। नांदेड पूर्णा, पूर्णा ते दिल्ली दरम्यान आपल्याला 5 ते 6 स्टेटमधून, राज्यामधून जावं लागतं, त्यामुळं निश्चितच रात्रीच्या वेळेस थोडंसं जागरूक राहा आणि आपला प्रवास सुखकर करा। दिल्लीला ही गाडी सकाळी 11 ते 12 दरम्यान पोहोचते आणि दिल्लीहून तुम्हाला कटरा, म्हणजे आपण कटरा असं म्हणतो, जिथं वैष्णवदेवीसाठी आपल्याला जायचं आहे, त्यासाठी सायंकाळची गाडी होती म्हणून दिल्लीला पोहोचल्यानंतर लगेच तुम्ही फ्रेश व्हा। स्टेशनला फ्रेश होण्यासाठी तुम्हाला एसीचं रिझर्वेशन किंवा तुमच्याकडे 3 टायरचं रिझर्वेशन, बर्थ रिझर्वेशन असल्यामुळं तिथं निश्चितच तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही आरामशीर फ्रेश होऊ शकता। दिवसभराचा तुमचा टाईम आहे, सायंकाळी तुमची रेल्वे आहे कटराला, असं नियोजन करा आणि तसंच नियोजन वाकुडे मामा यांनी केलं होतं। दिवसभरातून तुम्ही फ्रेश होऊन लगेच दिल्लीचा दिवसभराचा प्रवास, प्रेक्षणीय स्थळ आहे अनेक आहेत दिल्लीला, त्या ठिकाणी तुम्ही दिवसभर पाहू शकता। आम्ही यावेळेस दिल्लीला दिवसभराच्या भेटीमध्ये स्वामी नारायणचं अक्षरधामला भेट दिली, सुंदर मंदिर। तुम्ही जर चित्रकार आहात, तुम्ही पेंटर आहात, तुम्ही नक्षीकाम करणारे आहात, तुम्ही फोटोग्राफर आहात, तर नक्कीच या मंदिर, या भव्य मंदिराचं नक्षीकाम, कोरीव काम आणि उभारणी, जे प्रति दिवस 11,000 कामगारांनी उभारलेलं हे अक्षरधाम मंदिर तुम्हाला खूप जवळून पाहता येईल। हे मंदिर पाहताना तुम्हाला जवळपास 5 ते 7 तास लागतील, त्यामुळं हा टप्पा आम्ही पहिला पार केला अक्षरधाम मंदिराचा आणि त्या ठिकाणाहून सायंकाळी परत वापस दिल्ली स्टेशनला आल्यानंतर पुन्हा फ्रेश होऊन आपलं जे सामान आम्ही लगेजमध्ये टाकलं होतं ते परत करून जेवण वगैरे करून रात्रीच्या गाडीने कटरा, म्हणजेच कटरा येथे आम्ही प्रयाण केलं। या गाडीचा प्रवाससुद्धा रात्री 8-8:30 तुम्ही बसल्यानंतर पूर्ण रात्रभर ही गाडी चालते आणि सकाळी तुम्हाला कटरा येथे सकाळी 7:30 ते 8 दरम्यान नेऊन सोडते। हा प्रवास तुम्ही बिंदास करा, सुखकर प्रवास आहे। शक्य झाल्यास या प्रवासादरम्यान सकाळी 3 ते 4 किंवा 5 दरम्यान थोडंसं काच उघडून पहा रेल्वेची, तुम्हाला सुंदर बाहेरचं निसर्गरम्य दृश्य, बोगदे, अनेक बोगदे आणि 2 बोगद्यामधलं निसर्गरम्य दृश्य तुम्हाला पाहता येईल। म्हणजे तुम्ही वरच्या श्रीनगरच्या भागाकडे जातात, त्यामुळं हा हे क्षण विसरू नका, वेळ मिळाल्यास नक्की पहा। कटरा येथे रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर तुम्हाला फ्रेश व्हा तिथं बाहेरच आणि वरच्या बाजूला, त्या रेल्वे स्टेशनच्या वरच्या बाजूला रजिस्ट्रेशन ऑफिस आहे। या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे, त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि तुमचा फोटो स्कॅन करून तुम्हाला एक देवीच्या दर्शनासाठी रजिस्टर पास दिल्या जाते, ती पास तुम्हाला तयार करायची आहे आणि तुमचं सामान सगळं चेक करून
तुम्हाला पुढे जायचं आहे। मुख्यतः गंगाधरजी वाकुडे यांनी जे नियोजन केलं होतं हे अप्रतिम नियोजन केलं होतं। या नियोजनानुसार आम्ही सर्व साहित्य घेऊन पुढे मंगल भवन म्हणजे निवासासाठी सगळ्यात उत्तम भवन कटडामध्ये, ज्या ठिकाणी 150 ते 200 चांगल्या रूम्स, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि अपेक्षित अशा सुंदर रूम जिथं राहण्याची व्यवस्था आपल्याला मिळेल। पण हे मंगल भवनचं तुम्हाला ऑनलाईन अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल, तर त्या ठिकाणी रूम उपलब्ध असू शकतील। मंगल भवनला पोहोचल्यानंतर सकाळी लगेच फ्रेश व्हा, तयारी करा आणि तुमचा माता दर्शनासाठी प्रवास सुरू होईल। जय माता दी, या स्वागत आहे। वेटिंग मध्ये सगळेजण हो इकडे इकडे बाजू सगळे बसलेत वेटिंग। सर, वैष्णोदेवीला पोहोचलेत तुम्ही, हो काही 2 शब्द? निश्चितच, जगामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत, पण आपण जर थोडंसं पुढचा भविष्यकाळचा विचार केला तर वयाच्या 50 ते 45 आणि 50 ते 55 वर्षापर्यंत निश्चितच एक वेळेस काश्मीरचा जो वरचा भाग आहे भारताचा, तो निश्चित पाहायला पाहिजे। मित्रांनो, या भागामध्ये निश्चितच हवामान, तिथली परिस्थिती, तिथले फळ, तिथले राहण्याची व्यवस्था, तिथले भवन, याचा सुद्धा निश्चितच एक वेळेस तुम्ही अभ्यास करायला पाहिजे किंवा बारकाईने पाहायला पाहिजे। यामुळे होईल काय की जीवनात आलात तर एक वेळेस या भागात आनंद घ्या। आज आम्ही वैष्णोदेवी आलो, 31 जणांचा टूर आहे। परभणी, नांदेड या ठिकाणाहून सगळे मित्र परिवार एकत्र आहेत आणि उईत आहेत, म्हणजे सोबत सहचारिणी सोबत आलेले आहेत। निश्चितच या टूरचा आम्ही आनंद घेत आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक वेळेस आयुष्यामध्ये हा वरचा जो भाग आहे, काश्मीरचा जो भाग आहे, निश्चित त्याचा आनंद घ्या। जय माता दी, जय माता दी। 1, 2, 3 बोल सच्चे दरबार की, बोल सच्चे दरबार की, बोल सच्चे दरबार की। तसं सांगा सगळेजण, प्रेम से बोलो, सारे बोलो, मिलकर बोलो, आवाज नहीं आई। प्रेम से बोलो, सारे बोलो, पर सर बोल ले, सर बोल ले। मैं त्या ठिकाणाहून ॲटोनं तुम्हाला किंवा छोट्या गाडीनं तुम्हाला ज्या ठिकाणी सुरुवात होते पायी जाण्यासाठी किंवा घोड्यावर जाण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचता येईल। आणि त्या ठिकाणी तुम्ही पोहोचल्यानंतर लगेच किती तुम्हाला पायी जायचं असेल तर तुम्ही पायी जाऊ शकता, आणि तुम्हाला अर्धा प्रवास घोड्यावर करायचा असेल तर अर्धा प्रवास घोड्यावर करू शकता, आणि अर्धा प्रवास त्यापुढचा प्रवास तुम्ही बॅटरी कारनं करू शकता। सध्या बॅटरी कारची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळं तुम्हाला नक्कीच या बॅटरी कारचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल। पण याचं रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला तारखेनुसार ऑनलाईन करावं लागेल। जाताना 10 फुटाचा रस्ता आहे, एकदम उंच ठिकाण आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। क्षणात पाऊस पडतो, क्षणात तुम्हाला ढग आडवेतील, क्षणात ऊन पडेल, असं हे सुंदर निसर्गरम्य ठिकाण, उंचीवरचं ठिकाण तुम्हाला डोळे भरून पाहता येईल।
आजूबाजूला हॉटेल आहेत, पाणी पिण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे निश्चितच तुमचा हा घोड्यावरचा प्रवास आणि पायी प्रवास तुम्हाला वरपर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी मातेचं दर्शन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सहज जाता येईल। आणि हा सुंदर प्रवास होताना ज्या ठिकाणी घोडे सोडतील तुम्हाला त्या ठिकाणी अधकवारीचा स्टॉप आहे, या अधकवारी मंदिरावर सुद्धा तुम्हाला जाता येईल किंवा परतीच्या काळात तुम्ही अधकवारीचं मंदिर दर्शन करू शकता। हे सुद्धा खूप सुंदर मंदिर आहे। या मंदिरामध्ये सुद्धा गर्भजून गुफा आहे, त्या गुफातून सुद्धा अनेक लोक जातात, आपलं पापाचं पुण्य किंवा पुण्याचं पाप म्हणतो येईल त्याबद्दलची एक रूढी परंपरा आहे। आणि या माता वैष्णवदेवीच्या यात्रेसाठी तुम्हाला जर हेलिकॉप्टरची गरज लागत असेल, वय तुमचं जास्त असेल, तर आपण हेलिकॉप्टरचा सुद्धा उपयोग घेऊ शकतो। 2000 रुपये ते 2500 रुपये प्रमाणे तुम्हाला हेलिकॉप्टर वरच्या एका स्टेजला नेऊन सोडतं आणि त्या ठिकाणाहून तुम्ही मातेचं दर्शन नक्कीच घेऊ शकता। श्री माता वैष्णव देवी शरण बोर्ड हा त्यांचा बोर्ड आहे आणि या बोर्डातर्फे त्यांच्याकडे जे गाड्या आहेत त्या गाड्यांची इलेक्ट्रिक गाड्यांची सुविधा त्यांच्याकडे आहे। या गाड्याने आपल्याला प्रवास करता येईल, त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा करता येईल। हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ठराविक वेळेत त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश दिला जाईल आणि मग त्या प्रवेशानुसार तुम्ही या गाड्या जाऊ शकता। 4-4, 5-5 सीट या गाड्यामध्ये बसवल्या जातात, त्यामुळं या लोकांना सुद्धा आरामशीर जाता येईल, प्रवास करता येईल। आणि ही सगळं बोर्डातर्फे सुविधा असल्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट। तर हे गोष्ट लक्षात ठेवा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल, खूप मोठ्या लाईन मध्ये लागण्याची गरज नाही, ते तुमचा वेळ वाचेल। हे या ठिकाणी
पाहण्यास मिळत आपल्याला. त्या उंचीवर जायला सर्व पायी चालण्याची सुद्धा गरज नाही. सर्व इलेक्ट्रिक गाड्या घोडे सर्व पोचती वेळेवर करतील. भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण सर्वात उंच थोडं जर दिल्लीच्या वरच्या भागात जर तुम्ही आलात निश्चितच मा वैष्णवदेवीला भेट द्या. कटरापासून तुम्हाला वर जाण्यासाठी घोड्याची सुविधा आहे, त्याच्यानंतर चार्जिंग कारची सुविधा आहे. नॉर्मल चार्ज हे ऑनलाईन बुकिंग करा पूर्वी तर तुम्हाला सुखसोयी पूर्ण मिळतील. आणि मन पक्कं करा आणि मा वैष्णवदेवी निश्चितच तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी आशीर्वाद देईल. एक वेळ स्वतः या पूर्ण कुटुंबाला घेऊन या आणि हा तुम्ही जो व्हिडिओ पाहता निश्चित आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा येतील. जय माता, जय माता. मातेचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला रोप वेनं वरच्या बाजूला आणखी एक मंदिर आहे. रोप वेनंतर तुम्हाला वरच्या बाजूला एका मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. परंपरा आहे की दोन्ही दर्शन आपण घ्यावेत तरच हा काळ तुमचा पूर्ण कम्प्लीट होईल. आणि त्या वरच्या बाजूला सुद्धा फोटो पॉईंट आहे. फोटो काढण्यासाठी सुंदर एक मोठं मंच त्यांनी तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सुंदर फोटोग्राफी करता येईल, फोटो काढता येईल आणि तुम्हाला परतीचा प्रवास करता येईल. अर्धकवाडी नावाचं ठिकाण आणि या ठिकाणी आपण सध्या आहोत. अर्धकवाडीचं ठिकाण म्हणजे तुमचा अर्धा स्टॉप या ठिकाणी होतो. आणि या ठिकाणी आपण पाहतात की गव्हर्नमेंट तर्फे त्यांची एक पार्किंगची व्यवस्था आहे बसण्याची. आणि या ठिकाणी सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि तुम्हाला पुढे पाठवलं जातं. जर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं, त्या रजिस्ट्रेशनसाठी वेगळा भाग आहे. आणि जे जनरल येणारे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी वेगळा भाग आहे. आणि या ठिकाणी घोडे घोड्यावर जर तुम्ही वाहन करतात त्यावेळेस निश्चितच घोड्यावरचा जो लेबल असतो जो कार्ड असतो तो कार्ड तुम्ही तुमच्याकडे सेफ ठेवायचा असतो. आणि या कार्डमुळे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचताय त्या ठिकाणी तुम्हाला याच कार्डद्वारे तुम्हाला तिथे उतरल्यानंतर ते कार्ड त्या व्यक्तीला द्यायचं. मधात कार्ड त्या घोड्याच्या व्यक्तीला द्यायचं नाहीये.
हे लक्षात ठेवा तुम्ही. कारण आणि प्रवास करताना थोडं सकाळी अल्पोपहार घ्या व्यवस्थित आणि प्रवास करा. चढता प्रवास आहे. पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला काही लोकांनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात तुम्ही घोडा ज्यावेळेस चढतो त्यावेळेस थोडस पाठीमागे व्हा आणि ज्यावेळेस उतार असेल त्यावेळेस थोडस पाठीमागे व्हा आणि ज्यावेळेस चढ असेल त्यावेळेस ते समोर सरकार. या पद्धतीत तुम्ही जर प्रवास केला तर निश्चितच भाविकांना तुम्हाला हा वैष्णव देवीचा प्रवास खूप सुंदर आणि अपेक्षेपेक्षा चांगला येईल. आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये एक वेळेस निश्चितच या दर्शनासाठी आपण यावं. बाय. माझ्यासोबत परभणीहून फळ आहेत, फळपिरेस आहेत आणि व्यवसायाने पिरेसा जर असतील तर सहपत्नी यावेळेस या दर्शनाला आलेत. सर साहेब कसा वाटला प्रवास आतापर्यंत? खूप सुंदर प्रवास वाटला. आम्ही घड्यावर प्रवास केला आणि भीती वाटली थोडीशी, पण 4-5 मिनिटात सर्व मॅनेज झालं आणि सुपर प्रवास झाला. त्याच ठिकाणी आम्ही आता अर्ध कुमारी या ठिकाणी उतरलो आणि इथून पुढचा प्रवास आमचा आता चार्जिंगच्या गाडीनं आहे. आम्ही याच्या अगोदरच 3 महिन्यापासून बुकिंग केलेली होती, त्यामुळे काही अडचण आलेली नाही. पाऊस पण चालू आहे, थोडा वातावरण थोडं गरम असलं तरीही रम्य आहे, त्यामुळे सर्व सुपर आहे. हरसाब आयुष्यामध्ये तुम्ही सर्वात उंच ठिकाणी आलात, त्यामुळे निश्चितच आहारामध्ये काय बदल वगैरे काय वाटतं का तुम्हाला असं काही, किंवा पोटात गडगड करणे किंवा दम लागणे, या ठिकाणी आल्यास अल्पाहार म्हणजे जास्त पोटभर जेवण न करता साधं जेवण घ्यावं, भात वरण आणि गरम घ्यावं, शिळं खाऊ नये, त्यामुळे पोटाच्या समस्या होणार नाहीत आणि कुठलाही त्रास नाही, थकवा नाही, जशा जशी एनर्जी आहे लिंबू पाणी घ्यावं, खूप आणखी एनर्जी वाढते आणि खूप चांगलं ठिकाण आहे. धन्यवाद. परतीचा प्रवास करतेवेळी सुद्धा तुम्हाला घोडेस्वारी आणि बॅटरी कार चार्जिंगचे जे तिकीट आहेत ते रिटर्न तिकीट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला लागतील. तर तेच तिकीट पास तुम्ही रिटर्न करून पुन्हा अर्धकवारीपासून पुन्हा खालच्या मुख्य स्टॉपपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. हा प्रवास करताना थोडं काळजी घ्या, घोडेस्वाराला सोबत ठेवा, त्यांना सूचना द्या. घोडा घोडेस्वाराचा जो घोड्याचा जो बेल्ट आहे ते त्यांच्या हातात असला पाहिजे आणि तो सोबत आपल्या असला पाहिजे, तो सोडून आपल्याला पुढे मागं पुढं नाही गेला पाहिजे, ही थोडीशी काळजी घ्या. हा प्रवास खूप सुखकर व सुंदर आपला होईल. पण सर काय वाटलं वैष्णवदेवीचं दर्शन घेताना? खूप छान वाटलं. रोपेनं प्रवास झाला, घोड्यावर प्रवास झाला, इलेक्ट्रिक गाडीनं प्रवास झाला आणि दिवस कुठं गेला हे समजलंच नाही. खूप आनंदाचा क्षण आहे. पाऊस, ऊन, हवा, 10-5 मिनिटाला चेंज होत गेलं आणि खूप आनंद वाटला. जगातल्या सर्वात उंच ठिकाण तुम्ही आणलात, शरीराला काय तुमच्या म्हणजे शरीराला काय अनुभव या वयामध्ये? काही नाही, थकवा वाटला नाही आणि दम पण लागला नाही आणि आनंदी असं उत्साहाचं वातावरण वाटलं. सर शिंदे साहेब, दाजी मागच्या 24-25 वर्षापासून तुम्ही वैष्णव देवीला येता, काय अनुभव असतो तुमचा आता वैष्णव, आजचा अनुभव काय तुमचा? काय नाही सर, सगळे साथीदार वगैरे जे माझ्या जे ग्रुपचे मेंबर आहेत सगळे चांगले आहेत, विचार आहेत त्यांच्या सपोर्टनं. मला तरी असं वाटतं की मी त्यांना आणत नाही, मी ते लोक मला आणतात. आम्ही सर्व एका मनाने येतो, चांगलं राहतो, 9-10 दिवस एन्जॉय करतो, आमची फॅमिली पण सोबत राहते. पहिलं वर्ष कोणतं होतं तुमचं वैष्णवदेवीचं? 2000 मध्ये चालू केले. म्हणजे आता तुम्हाला जवळपास 23 वर्ष होत, 23 वर्ष होतं. 23 वर्षात तुमच्या कितीदा दर्शन झाले? दरवर्षी 24 वर्ष पूर्ण होतात दर्शन. यावर्षी तुम्ही आता याला जातात पुढं, याच्या पुढं अमरनाथला, तिथला अनुभव काय असेल तुमचा अंदाजा? पहिल्यांदा जातात सर, पहिल्याच वेळेस चाललो. आता ऐकलेलं तर बरंच आहे, पण देवावर श्रद्धा आतूट आहे, चांगलंच होईल. नियोजनामध्ये तुम्ही जसं टायमिंग ठरवता त्याचा काय तुम्हाला अभ्यास आहे पूर्ण? नियोजन सर 3 महिने अगोदरपासून पूर्ण नियोजन लावतो मी पूर्ण, तर ते सक्सेस करून दाखवतो. आणि सक्सेस करणं म्हणजे एक न गोष्ट घरात आहे, जसे परभणीहून किंवा नांदेडहून जेवढे माणसं आणतो तेवढे माणसं परत देण्याची मी तरी माझी स्वतःची समजतो. मी त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करणं, त्यांना कुठं काही कमी पडू नये. आणि जवळपास पूर्ण जितके मेंबर आहेत ते सगळेच कॉपरेटिव्ह नेचरचे आहेत, सपोर्ट करतात, म्हणलेलं ऐकतात, त्याच्यामुळे मला काय चांगलं वाटते. शेवटचा प्रश्न,
की दरवर्षी तुम्ही कुटुंबातले एखाद्या व्यक्तीला आणता सोबत, म्हणजे परिवारातले असं काय आहे ठरलं तुमचं, म्हणजे नातेवाईक किंवा अशा गोष्टी वगैरे तुमचा? आता बाकी प्रत्येक वर्षी फक्त एकच होते की कोणतरी नवीन जॉईंट होतात, बाकीचे तर आमचे चेस मेंबर आहे, रेग्युलरचे मेंबर आहे. प्रत्येक वर्षी जॉईंट माणसं होतात. आता सपोज आता या वर्षी फरसाहेब फ्रेश आहेत, नंतर ते सूर्य साहेब फ्रेश आहेत, तसं असं हर वर्षी 4-5 नवीन घरं अटॅच होतात. आपण माता वैष्णोदेवी यात्रेसाठी सपत्नीक आलात, सपत्नीक माता वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर आपली काय भावना आहे? निश्चितच जगातलं सर्वात उंच ठिकाण पहिल्यांदा मी सर करतो, म्हणजे जातो त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी जात्या वेळेस पहिला अनुभव खूप आनंदी अनुभव झाला, म्हणजे घोड्यावर बसणं असेल किंवा बॅटरी चार्जिंगच्या गाडीमध्ये असेल, जाणं येणं असेल समजा वगैरे, वैष्णोदेवीचं जवळून त्याच्या जवळून निवांत दर्शन असेल. अनेकदा ऐकण्यात आलं की खूप गर्दी असते, खूप गोंगाट असतो नवरात्रीला, या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते, पण आज आम्हाला फड कुटुंब असेल किंवा शिंदे कुटुंब असेल किंवा आमचे दाजी आहेत परभणीहून खास सगळे यात्रा उत्सव येतात, 30-35 लोक घेऊन येतात, यांच्यासोबत आज खूप आनंद झाला. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचं नियोजन, सकाळी त्यांचं किती वाजता नाश्ता भेटतो, किती वाजता जेवण भेटतं, किती वाजता कुठं थांबायचं, किती वाजता कुठून निघायचं आहे, त्यांचं जे परफेक्ट नियोजन आहे, त्यामुळं माणसाला एक हुरूप येतो. आणि आज वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यावेळेस माझ्या पत्नीची इच्छा होती की देवीचं दर्शन एक वेळेस तरी आयुष्य झालं पाहिजे. आणि आज मी ठरवलं की पुढच्या वर्षी माझ्या दोन्ही मुलांसहित मी ही वैष्णोदेवीचं दर्शन करेल, निश्चितच पूर्ण परिवारासहित. आणि आज मनचोक्त मन मुरादपणे म्हणता येईल आपल्याला किंवा आत्मिक आनंदातून म्हणता येईल तसं देवीचं दर्शन झालं. लोक म्हणतात की देव पावतो न पावतो, त्याच्याबद्दल मी निश्चितच वेगळं काय म्हणणार नाही, पण डोळ्याचे पारणं फिटलेत हे आजचं दर्शन घेऊन. आणि मनमोहक निसर्ग पूर्ण वरच्या बाजूला, या काश्मीरच्या बाजूला निश्चित खूप आनंद झाला. धन्यवाद. कैलास भाऊ, कितवं वर्ष आहे आणि याच्यानंतर पुढं काय नियोजन तुमचं? जय माताजी. प्रथम सर, कारण आम्ही जवळपास 24 वर्ष झालं माता वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी नित्य नियमाने ठरवल्याप्रमाणे दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये येतो, त्यावेळेस इथे असा काही असा भवनीचं मंडप सेट झाली तयार झालेलं असतं की पूर्ण फुलानं सजवलं जातं. हे मंदिर फुलांनी, फळांनी आणि नारळ, ऊस, जेवढे काही फळं, जेवढे काही हे आहेत, जेवढे झाडं पाला वगैरे सगळे असे असं कुठलंही नाही की असं म्हणजे इथं डेकोरेशन होत नाही. फुलांपासून प्रत्येक जागचं, भारतातल्या काश्मीरपासून ते लास्ट कन्याकुमारीपर्यंतचं फूल इथे माता वैष्णोदेवीसाठी दरवर्षी नवरात्रामध्ये इथे डेकोरेशनसाठी येते. फक्त एवढंच आहे की यावर्षी आपण माता वैष्णोदेवीला आलोत पण नवरात्रामध्ये नाही आलोत, पहिला अगोदर आलोत, कारण का आपल्याला अमरनाथ यात्रासुद्धा करायची आहे, त्यामुळं आज इथे तेवढं डेकोरेशन नाही. पण हा जो निसर्ग आहे, हा निसर्ग जो आहे तो प्रकृतीचं जे मूल्यांकन करायला गेल्यानं खूप कमी आहे, कारण का ही जी प्रकृती आहे ही आपल्याला आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारी आहे असं मी मानतो. आणखी एक विलास भाऊ, की तुमच्यासोबत आणि तुमचे मित्रसुद्धा जे फोटोग्राफी क्षेत्रात काम करतात नेहमी सोबत राहतात, ते किती वर्षापासून येतात असे? बिलकुल सर, माझ्यासोबत आहे ना जवळपास आत्तापर्यंत नांदेडचे 30-35 फोटोग्राफर मित्र दरवर्षी कधी हे एक टीम किंवा ती टीम कोणाची अडचण असेल तर नेमकी माझं फोटोग्राफरची टीम कंटिन्यूमध्ये जवळपास 10-15 जण कंटिन्यूमध्ये राहणार ते राहणार दरवर्षीप्रमाणे. आणि या दरम्यान स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था आहे, मदत जेवण्याची व्यवस्था आहे, वरच्या बाजूलासुद्धा सुंदर हॉटेल आहे, तिथंसुद्धा जेवणाची व्यवस्था आहे. तुम्हाला वर सोबत नेलेली जी बॅग आहे तुमची, ज्या बॅगमध्ये तुमच्याकडे पाणी आहे काय ड्रायफ्रूट आहेत हे ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा आहे, चप्पल बूट आणि लॉकरमध्ये आपण ठेवून पुढचं आपण मातेसाठी दर्शन घेऊ शकता. मातेची गुफा आहे आणि त्या ठिकाणी गुफेतून तुम्ही वैष्णोदेवी मातेचं दर्शन घेऊ शकता. हा प्रवास आपला सुखकर व्हावा, आपल्याला काही अडचणी होऊ नये यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासाठी हा प्रवास
मी या ठिकाणी देत आहे। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा आणि हा व्हिडिओ शेअर करा। प्रवास कसा वाटला, प्रवासादरम्यान व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली त्याच्याबद्दल नक्कीच प्रतिक्रिया द्या। माता वैष्णवदेवी आपल्याला आशीर्वाद देईल, आपलं कुटुंब सुखी ठेवेल हीच अपेक्षा ठेवत मी थांबतो या ठिकाणी। रामकृष्ण सुर्वे, नांदेड।